नमस्कार मंडळी, वैशाली पाटील रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला भरलेले पापलेट फ्राय करून दाखवणार आहे। पापलेट फ्राय करण्यासाठी लागणार आता आपण साहित्य बघूया। तीन पापलेट घेतलेले आहेत। इथे हिरवं वाटण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं आहे। आगरी मसाला, मटन मसाला, धना पावडर, हळद, गोडे तेल, कोथिंबीर, खसखस, रवा आणि चवीनुसार मीठ। आता पहिल्यांदा मी पापलेट साफ करून घेते। अशा प्रकारे पापलेट आपला कापून आणि साफ करून झालेला आहे। आता ही पापलेट आपली स्वच्छ धुवून आणि कापून झालेली आहेत। आता मी त्यांना मसाले भरून घेत आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी वाटलेलं हिरवं वाटण टाकत आहे। नंतर त्याच्यामध्ये आगरी मसाला टाकत आहे, नंतर मटन मसाला, धना पावडर आणि हळद टाकत आहे। सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे। सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे। अशा प्रकारे आपला पापलेट भरण्यासाठी मसाला तयार झालेला आहे। आता इथे हा एक मी पापलेट घेतलेला आहे, त्याच्या आतमध्ये आपण तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण पापलेटांच्या आतमध्ये मसाला टाकायचा आहे। आणि वरतून पण थोडा थोडा मसाला लावून घ्यायचा आहे। इथे आपल्या पापलेटांना मसाला लावून झालेला आहे। यांना आता 10 मिनिटं असंच मॅरिनेट करत ठेवायचं आहे। नंतर 10 मिनिटांनंतर त्यांना आपण फ्राय करून घेऊया। आपली पापलेट कुरकुरीत होण्यासाठी मी एका डिशमध्ये थोडासा रवा टाकत आहे। नंतर त्याच्यामध्ये आगरी मसाला, मटन मसाला, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकत आहे।
इथे आपली 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण या पापलेटांना रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून त्यांना तेलामध्ये फ्राई करून घ्यायचं आहे। ते पापलेटांना रवा आणि मसाले लावून झालेले आहेत। आता आपण तेलावर फ्राय करून घेऊया। इथे गॅसवर आहे, तवा ठेवलेला आहे। आता तेल गरम झालेला आहे आपला। आता ही पापलेट मी तव्यावर टाकत आहे। आता परत 5 मिनिटे यांना झाकण देऊन ठेवले। आपली परत 5 मिनिटे झालेली आहेत। आता यांना परत आपण पलटी मारून घेऊया। नंतर याच्यावर तुम्ही खसखस आणि कोथिंबीर टाकत आहे।